माथेरान डोंगर भागातील आदिवासी वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याला कधी मिळणार न्याय? एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला जाग येणार का? रस्त्याअभावी आदिवासींचे होत आहेत प्रचंड हाल. रुग्णाला द्यावा लागतोय झोळीचा आधार. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रस्ता करण्याचा शब्द देऊनही रस्ता न झाल्याने येथील आदिवासी बांधव होतोय आक्रमक. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरांमध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुम्मापट्टी येथून आज सुमारे 11 वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवांनी श्रमदान करत रस्ता तयार केला होता. मात्र हा रस्ता व साकव या वर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. तर एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी त्याला झोळी करत नेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी देखील या रस्त्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने आदिवासींची ही उपेक्षा संपणार कधी असा जळजळीत प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. माथेरानच्या डोंगरात अनेक ठिकाणी आदिवासी बांधव राहतात. या ठिकाणी जुम्मापट्टी धनगरवाडा ते बेकरेवाडी नाण्याचा माळ मान्याच माळ अशा प्रकारे असलवाडीपर्यंत सुमारे 11 आदिवासी वाड्या आहेत. मात्र दळणवळण म्हणून या वाड्यांना रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांनी शासनावर अवलंबून न राहता श्रमदान करून येथील रस्ता तयार केलेला होता. रस्त्याला वन विभागाचा अडसर असल्याने दरवर्षी येथील रस्ता येथील लोक कच्चा स्वरूपाच्या श्रमदानातून बनवत असतात. रस्त्याला वन विभागाचा अडसर असल्याने दरवर्षी येथील रस्ता येथील लोक कच्च्या स्वरूपाच्या श्रमदानातून रस्ता बनवत असतात. मात्र यंदा 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील रस्ता पुरता वाहून गेला आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांचा संपर्क तुटला आहे. येथील बहुतांश आदिवासी बांधव हे नेरळ माथेरान येथे कामाला आहेत. त्यामुळे हा रस्ता त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र रस्ता वाहून गेल्याने त्यांची आता परवड होत आहे. या रस्ता संदर्भात आणि साकव कसलेला आहे पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेळोवेळी अर्ज करून व प्रशासन दरबारी आंदोलन उपोषणाचे इशारे देऊन सुद्धा आजही शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. परंतु आज जो पाऊस पडला त्या पावसामध्ये आमचा जो साकव आहे कोणत्याही क्षणी पडू शकतो या स्थितीत आहे. परंतु शासनाने अजूनही याकडे लक्ष दिलेलं नाही. शासन कधी लक्ष देणार? जेव्हा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या आदिवासी लोकांचा जीव जाईल तेव्हा शासन जागा होणार आणि या ठिकाणी येणार का? परंतु एक विनंती आहे प्रशासनाला. आम्ही जो समाधान केलेला रस्ता वर्षानुवर्षी समाधान करीत असतो, परंतु या वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे पूर्णपणे वाहून गेलेला आहे. तो रस्ता तात्काळ व्हावा. जुमापट्टी ते असलवाडी नाण्याचा मना धनगरवाडा बेकरेवाडी या आदिवासी वाड्याचा रस्ता आहे. या रस्त्यावरती नाले आहे, नाले पूर्णपणे वाहून गेलेले आहेत. आता रात्री रात्री जो आदिवासी एखादा व्यक्ती आजारी पडला त्याला दुलीची शाळेत घेऊन जावं लागतो, परंतु तसाही आम्हाला नेणं खूप अवघड आहे. शासनाला विनंती आहे की तात्काळ याकडे लक्ष घालावा आणि आमच्या या मागणी पूर्णपणे मंजूर कराव्या. नाहीतर आमच्या आदिवासीचा एखादा जीव गेला नंतर इथे येऊन वावा करू नये. तर याकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील आदिवासी करत आहेत. रस्ता नसल्याने येथील आदिवासी वाडीतील एखादा व्यक्ती आजारी पडल्यास हा रुग्ण किंवा गरोदर स्त्रिया यांना रुग्णालयात नेताना बांबूची डोली करून रात्री अपरात्री 5 ते 6 किलोमीटर अंतरावर जुम्मापट्टी या ठिकाणी आणून नेरळ किंवा कर्जत या शहरा ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते. तेव्हा हा रस्ता लवकर करून देण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी लेखी पत्रव्यवहार करत साकडे घातले होते. तर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना देखील प्रत्यक्ष भेटत जैतू पारधी गणेश पारधी यांनी आपली व्यथा देखील मांडली होती. तसेच रस्ता न झाल्यास येथील आदिवासी बांधव भारताच्या स्वतंत्र दिनी जुम्मापट्टी येथे रस्ता रोको आंदोलन करणार होते. मात्र पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उपोषण करू नका, रस्ता होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप हा रस्ता न झाल्याने येथील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत. आमचा रस्ता झाला नाही तर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा जैतू पारधी यांनी दिला आहे.